ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थान संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. 92 नगर परिषदांच्या ओबीसींच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने 2 आठवड्यांचा अधिक वेळ मागितला होता आणि त्यानुसार कोर्टाने 2 आठवड्यांचा वेळ वाढवून दिलेला आहे. आता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यात राज्य सरकारला आपली बाजू मांडावी लागणार आहे. मुंबई महापालिका प्रभाग रचनेबाबतच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं प्रभाग रचनेबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता आणि त्याबाबत याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यानुसार मुंबई हायकोर्टात पुढील लढाई आता लढवावी लागणार आहे. तर अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे यांच्याकडून. रामराजे, काय अधिक माहिती? बिल्कुल, दोन मुद्दे होते. एकतर की प्रभाग रचने संदर्भामध्ये मागील वेळेस काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यावर मुंबई हायकोर्टामध्ये जायला सांगितलं होतं आणि त्यानंतर आणखीन एक दोन ज्या आहेत याचिका त्या दाखल झालेल्या आहेत आणि त्याच्यावर आता सुनावणी होणार आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भामध्ये 92 नगर परिषदामध्ये जी काही ओबीसी आरक्षण लागू करायचं आहे की नाही या संदर्भामध्ये ही महत्वाची सुनावणी असणार आहे. कारण आता आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणार आहेत, अशा वेळी या 92 नगर परिषदेच्या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाशिवाय होणार का आरक्षणासह होणार हा अद्याप ही संभ्रम आहे. आणि याच मुद्द्यावर उद्या कोर्ट जी आहे ती सुनावणी घेणार आहे. मागील वेळेस 2 आठवड्याचा अवधी राज्य सरकारने मागितला होता त्या संदर्भामध्ये रिप्लाय देण्यासाठी. आता राज्य सरकार या प्रकरणामध्ये आणखी अवधी मागते का उद्या आपली बाजू जी आहे ती मांडते ते पाहावं लागणार आहे. कारण या सुनावणीचा परिणाम या पुढच्या निवडणुकावर होणार आहे. बिल्कुल रामराजे, आपण बघतोय की 92 नगर परिषदेच्या निवडणुकीचं प्रकरण देखील यावर अवलंबून आहे आणि त्यामुळे मग आता लवकरात लवकर ही सुनावणी होऊ शकते. हो बिल्कुल, कारण विरोधकांनी याचिका दाखल केलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की ही तात्काळ सुनावणी घ्यावी कारण मग या नगर परिषदामध्ये ओबीसीच्या व्यतिरिक्त ओबीसी राजकीय आरक्षणाच्या व्यतिरिक्त निवडणुका घ्याव्या लागतील आणि त्यासाठी आता राज्य सरकार कोणती भूमिका मांडते ते पाहावं लागणार आहे, कोणती बाजू मांडते ते पाहावं लागणार आहे. बिल्कुल, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर राज्य सरकार आता काय भूमिका मांडते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थातच आपल्याला माहिती आहे की 92 नगर परिषदा निवडणुकींचं प्रकरण देखील आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भातला निकाल येणं देखील अपेक्षित आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासंबंधी उद्या सुनावणी होते, या सुनावणीत नेमकं काय घडतं याकडे आता लक्ष लागलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे